लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात मंगळवारी काल 30 एप्रिल रोजी रणरणत्या उन्हात चक्कर येऊन पडल्यानं दोघांचा मृत्यू झाला। त्यात विवाह सोहळ्यानिमित्त शहरात आलेल्या श्रीरामपूर येथील 37 वर्षीय विवाहितेचा समावेश आहे। या प्रकरणी पंचवटी आणि हडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा प्रचंड कडाका वाढलाय। मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरातही उष्णतेचा पारा 40 पार गेलेला आहे। नाशिककरांना अंगाची लाही होत असल्याचा प्रत्यय येतो आहे। अशा स्थितीत सुनीता नितीन कारवाळ या नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं कुटुंबियांसह मंगळवारी नाशिक शहरात आलेल्या होत्या। छत्रपती संभाजी मार्गावरील नांदूरनाका भागातील विवाह सोहळा आटपून दुपारी 2:30 सुमारास कारवाळ दाम्पत्य परदेशच्या प्रवासासाठी निघालेले असताना ही दुर्घटना घडलेली आहे। लॉनच्या प्रवेशद्वारावर त्यांना अचानक चक्कर येऊन सुनीता कारवाळ कोसळल्या। पती नितीन कारवाळ यांनी त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता अल्पावधीतच उपचार सुरू असताना वैद्यकीय सूत्रांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणी हडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद झालेली आहे। दुसरी घटना दिंडोरी रोडवरील मार्केट यार्ड भागात घडली। 55 वर्षीय अनिल कुमार मनोहरराव ठक्कर हे मंगळवारी सकाळी कामाच्या निमित्तानं दिंडोरी रोडवरील मार्केट यार्ड भागात गेलेले होते। 10 वाजेच्या सुमारास मार्केट यार्डच्या प्रवेशद्वाराजवळून ते पायी जात असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळले। मुलगा अनिकेत ठक्कर यांनी त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता वैद्यकीय सूत्रांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। उष्माघाताच्या शक्यतेनं दोघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।